तर काय सांगाल, कशा प्रकारचा उपक्रम आहे आणि कधीपासून हा उपक्रम राबवला जातोय, काय सांगाल? ऍक्च्युली हा जो उपक्रम आहे तो आम्ही गेले, आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यामध्ये आपण आयुष्यमान कार्ड आहे, कुणाचं आधार कार्ड वगैरे आहेत, पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहेत, कुणाचे काय कलेक्शन वगैरे आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. तसेच हा जो पूर्ण उपक्रम आहे ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष मंगेश नांदगावकर आहेत, आमच्या आम्हाला वारंवार सपोर्ट करणारे सुनील पुजारी आहेत, म्हणजे या लोकांनी खूप अशी मेहनत करून म्हणजे आम्हाला पुढे ते त्यांनी सहकार्य केलं आणि आम्ही हा कार्यक्रम पुढे राबवलेला आहे. तर याचे फायदे असे आहेत की बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की या कार्डाचा आपल्याला उपयोग कसा आहे. ॲक्च्युली काय होतं की 5 लाखापर्यंत जो विमा आहे, कोणत्याही गरीब घराण्यातली लोकं आहेत किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांना एक इन्शुरन्सतर्फे त्यांचे मेडिकल्स वगैरे जे काही कॉस्टिंग वगैरे आहे किंवा काय, या सगळ्या गोष्टी त्यांना कमी होतात आणि त्यामध्ये बरेच चांगले चांगले हॉस्पिटल्स आहेत. साधारणतः कोणते कोणते हॉस्पिटल आहेत त्यामध्ये? होली स्ट्रीट आहे, परत आपलं नानावटी हॉस्पिटल आहे, कोकिला बहन आहेत, म्हणजे चांगली नामांकित हॉस्पिटल्स आहेत, त्याची ती लिस्ट वगैरे आपल्याला मिळते. त्यानंतर मग त्यामध्ये आपण सिलेक्ट करू की आपला नियर बाय कोणता आहे. तो अन्ना क्या बताएंगे आप कि जो अभी ये जो उपक्रम किया गया है, कितने लोगों की अभी तक भीड़ आ चुकी है और कब से ये प्रोग्राम चालू है? 3 दिन से अब इधर बहुत भीड़ चल रहा है. हम लोग बोले तो गरीब का जो भी काम नहीं होता है वो काम के लिए हम लोग ने मंडल, हम लोग ने सोचा था ये मीटिंग में, हम लोग सोचा था अपन गरीब के लिए कुछ काम करेगा, ये गरीब का काम करके हम लोग को सब देने गए और भी बहुत को हम लोग सोच रहे हैं, वो काम पूरा हम लोग पूरा सक्सेस करके हम लोग मंडल से तरफ से हम करके दे रहे हैं. यहाँ पे आ चुके हैं अभी कम से कम 2000 के ऊपर पब्लिक 3 दिन से आयल है इधर. अच्छा, अभी आज ज्यादा है, कल तक 2000 के ऊपर हो गया है. अभी आज का टोटल कम से कम पकड़ के 3-3.5 हजार पब्लिक हो जाएगा. टोटल हम लोग 1 रुपये किससे लिया नहीं, पूरा ये स्कीम का पूरा जो भी कार्ड बनाया वो लोग ने वो पूरा फेस वॉश रखा है. हम लोग लोकांना भरपूर त्रास होत आहेत लोकांना, त्यामुळे आता बोललो की आम्ही विचार केला की लोकांना एवढे त्रास होते, कुठे कुठे जावं लागते या लोकांना आणि कुठे त्यांचे कामं होत पण नाही आणि बाहेरच्या ठिकाणी याच्या त्या पैसे पण लागतात या लोकांना. तर आम्ही ठरवलं बोललो गरिबांसाठी करूया आणि फी कॉस्टमध्ये करूया, म्हणून आम्ही हे सर्व फ्री केलेलं आहे आणि लोकांना याचा फायदा भरपूर घेतलेला आहे या गोष्टीचा. आणि 3 दिवसापासून मला वाटतं 2000 पब्लिक येऊन गेलेलं आहे आणि अजून पण येत आहेत. आणि लोकांची अपेक्षा अशी आहे की अजून आम्ही 2-3 दिवस वाढवावे. अच्छा, लोकांची अपेक्षा आहे. लोकांना काय वाटतं आपल्याला उपक्रम करण्यात आलाय, काय वाटतं किती फायदा होतोय आपल्याला? सगळ्यांचा चांगला फायदा होतोय, तर अजून 4 दिवस वाढून द्या, पब्लिक जास्त आहे तिथे अजून. दादा काय क्या बताएंगे, अभी 4 दिन की बात कही जा रही है. अभी 4 दिन का प्रॉब्लम भी बहुत है, एक्चुअली बिल्डर भी आयला है, बिल्डर भी मुझे ये जगह के ये स्कीम करने के लिए मुझे खिलाफ आयला है, बोलते इधर करने का नहीं है बोल के. वो भी कंप्लेन मैंने एक्चुअली मैंने मेरा सेक्शन में बात करके बोला पब्लिक का काम कर रहा हूँ, मैं मेरा काम नहीं कर रहा हूँ, कैसा कैसा करके मैंने पब्लिक के लिए रुकाया. मैंने इधर का बिल्डर है, मुझे सपोर्ट नहीं है जगह के लिए, फिर मैं आगे काम कैसा बढ़ाएगा वो बताओ. हे जी स्कीम काढली ती चांगली स्कीम आहे, सगळ्या सगळ्यांना याचा फायदा होईल त्यासाठी स्कीम काढलेली आहे आणि चांगल्या सगळ्यांना बेनिफिट होईल ही सगळ्यांना अपेक्षा आहे. सर्वसामान्यांनी प्रत्येकाने हे कार्ड काढणं गरजेचं आहे. हा सगळं काढण्याची गरजे, सगळ्यांना फायदा होईल, सगळ्यांना बेनिफिट याचा होईल, सगळं चांगलं आहे. आणि आमचे उपाय 4 दिवस वाढवले तर बरा होईल सगळ्यासाठी, फायदा होईल याच्यासाठी. काय काय फायदे जाते बघण्यासाठी? यासाठी लोकांचे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, रेशनिंग कार्ड आहे आणि जे मेन जे आहे प्रूफ ते त्यांचे जे दस्तावेज लागतात त्यांची रिक्वायरमेंट इथे असते. साधारणतः कुठलं दस्तावेज या ठिकाणी कोणाकडे नसेल त्यासाठी काय पर्याय आहे का? यासाठी असं नाही आहे, कारण का ॲक्च्युली कसं ते गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि ज्या जे डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट असते, त्यामुळे असं कुठचा पर्याय नाही आहे त्याला, डॉक्युमेंट्स तर गरजेचे आहे. सुनीलजीने जो एक उपक्रम रखा है क्या कहेंगे इसके बारे में? बहुत अच्छा प्रोग्राम रखा है सुनील भाई ने, बहुत अच्छा सिस्टम बिठाया है. ये जो उपक्रम है ये अभी यहाँ पे शंकरवाड़ी इलाके में किया जा रहा है, हर जगह पे इस तरह का प्रोग्राम होना चाहिए. बहुत बढ़िया काम किया है, बहुत बढ़िया अरेंजमेंट किया है उन्होंने, बहुत बढ़िया. कसा है कि ये जी योजना राबवलेली है, आम्ही सुनील अण्णा बोलतो किंवा काय पुजारी, यांनी हे गरिबांसाठी खूप म्हणजे खूप चांगलं केलेलं आहे, कारण का आता आमचे ते नेते पण भरपूर आहेत, कार्यकर्ते खूप आहेत किंवा काय, पण कुणाचंच लक्ष नाही अशा गोष्टीसाठी, कारण का आज लोक
म्युन्सिपाल्टी मध्ये जातात, बीएमसी मध्ये कुठल्या तरी कार्यक्रमाला जातात, माडामध्ये जातात, तर त्या लोकांना कुठेच कोण असं जवळ म्हणजे कोण करत नाही, त्यासाठी आज सुनील पुजारींनी ही जी योजना राबवलेली आहे ही खूप गरीब लोकांसाठी आणि खूप चांगली म्हणजे एकदम पद्धतशीर करत आहे. हे जो उपक्रम राबवलाय ते उपक्रम फ्री नाही आहे, पण अण्णा स्वतः ते उपक्रम फ्रीमध्ये राबवत आहेत. याच्यासाठी कॉस्ट लागते, जे पण प्रत्येक डॉक्युमेंटसाठी पैसे लागतात, पण अण्णाने स्वतःच्या सहखर्चाने ते तिकडे फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहे. त्यामुळे खूप अण्णाचे धन्यवाद. ये सब एक स्कीम लिया था, ये पूरा मेरा भाई ने किया था, जो भी इसका मेहनत लगा, मंगेश नांदगांवकर है, हम लोग न्यू जिंजर मंडल है, ये सब लड़का लोग ने मिलके हम लोग ने सोचा, ये पूरा सपोर्ट ये मेरा लड़का लोग का है. मैं जो स्कीम ला रहा हूँ बराबर है, इसके लिए एक पीछे बैकग्राउंड भी चाहिए मुझे. ये बैकग्राउंड मेरा न्यू जिंजर मंडल है, उसका मेरा भाई भी है मंगेश, उसका पूरा कारोबार उसका है, पूरा दिमाग किया सब वो किया दिमाग है.